सुस्वागतम 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 कृती हवी बडबड नको या विचारांना प्रत्यक्ष अंमलात आणणाऱ्या व ज्ञानाचा दिवा अखंड तेवत ठेवणाऱ्या शिक्षण महर्षी आदरणीय कैलासवासी दादासाहेब लिमये यांच्या पवित्र व पूज्य विचारांना अनुसरून अनुदानित आदिवासी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा परसरे तालुका सुधागड जिल्हा रायगड सादर करीत आहोत कोरोना काळात शाळा बंद व शिक्षण सुरू या उपक्रमा अंतर्गत यशोगाथा। यासाठी आम्हाला मार्गदर्शन व प्रेरणा लाभली आहे ते म्हणजे आमच्या शाळेचे संचालक सन्माननीय श्री रवींद्रजी लिमये, गट शिक्षण अधिकारी सन्माननीय सौ शिल्पा दास, केंद्र प्रमुख सन्माननीय श्री रमेश रोहेकर, संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सन्माननीय सौ सरिता सावंत, शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक सन्माननीय श्री संदीप शिंदे, शाळेच्या प्राथमिक मुख्याध्यापिका सन्माननीय सौ मीनाक्षी ढोपे। डोंगरदरीच्या कुशीत वसलेली जणू काही हिरव्या जर्द झाडीत बसलेला हंस वाटावी अशी ही आमची शाळा। आमच्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक वृंद अधीक्षक व कर्मचारी वर्ग सतत कार्य करीत आहेत। खरे पाहता कोरोना संकट शैक्षणिक वर्ष 2019-20 चालू असतानाच आपले पाय रोवून बसला तो आज तागायत। आता शैक्षणिक धोरणासमोर पहिला गहन प्रश्न पडला तो या कोरोना काळात शिक्षण कसे चालू ठेवावे। कोरोना विषाणू इतका जीवघेणा ठरला की प्रत्येक जीव महत्त्वाचा असल्या कारणाने सर्व काही ठप्प झाले। मुलं शाळेत तर येऊ शकत नाहीत यातूनच निर्माण झाली गरज ती अनलॉक शिक्षणाची। एकेकाळी ज्या मोबाईलला शाळेमध्ये बंदी होती आज त्याच मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण सुरू आहे। सुरुवातीला या विद्यार्थ्यांमध्ये टीव्ही आणि मोबाईल आहेत का त्यांची यादी इयत्तानिहाय करण्यात आली। माननीय मुख्याध्यापकांच्या परवानगीने इयत्तानिहाय व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आले। विविध विषयानुसार माहिती संकलित करून व्हिडिओज ग्रुपवर पाठवण्यात आले। शाळा कधी सुरू होईल शाळा कधी सुरू होईल या प्रतीक्षेत विद्यार्थी शिक्षक असतानाच पुढे शाळा न चालू करण्याचेच आदेश शासनाकडून आले। विद्यार्थ्यांना वाड्या वस्त्या या अतिशय दुर्गम डोंगराळ भागात असल्याने तेथे मोबाईल नेटवर्कची सुविधा नसल्याने आम्ही सर्व शिक्षकांनी गट पाडून वेगवेगळ्या वाड्यांवर जाऊन प्रत्यक्ष विद्यार्थी संपर्क केला। शैक्षणिक वर्ष सुरू होताच मुलांना पाठ्यपुस्तक वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले। पालक व विद्यार्थ्यांना कोरोना सुरक्षा द्यावी म्हणून मास्क व सॅनिटायझरचा योग्य वापर करण्यात आला। तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले व सर्वांना कोरोनाविषयी उद्बोधन करण्यात आले। या ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला जात आहे। अशा प्रकारे विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने घरीच अभ्यास करीत आहेत। विद्यार्थी शिक्षकांना फोटो नियमितपणे पाठवित आहेत। विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींवर शिक्षक मार्गदर्शन करून अभ्यास तपासत आहेत। ऑनलाईन शिक्षणाव्यतिरिक्त प्रत्यक्ष गृहभेट व गावामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून शाळा भरवली जात आहे। त्यांना विविध प्रकारे हसत खेळत अभ्यास शिकविला जात आहे। जणू काही शाळा सुरू असण्याचा आनंद होत आहे। विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे। विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून काही शिक्षक अभ्यास व्हिडिओज तयार करीत आहेत। तसेच विविध PPT सुद्धा तयार करून चाचणी घेत आहेत। टॅब लॅपटॉपचा वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिडिओज दाखवले जात आहेत। विद्यार्थ्यांना निश्चितच याचा फायदा होत आहे। आश्रम शाळेतील विद्यार्थी हा जंगलातील विद्यार्थी असल्याने
कोरोना काळातील या मोठ्या सुट्टीतही निसर्गरम्य वातावरणात ज्ञानेंद्रियाचा वापर करून खऱ्या अर्थाने शिकत आहे। विज्ञान विषयाची गोडी अधिक वृद्धिंगत व्हावी म्हणून हसत खेळत प्रयोगसुद्धा शिकविले जात आहेत। इयत्ता 10वीसाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत। फक्त विद्यार्थीच ऑनलाईन शिक्षक घेत नसून शिक्षकही ऑनलाईन शिक्षण घेत आहेत। अशा प्रकारे कोरोना काळात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, आत्मनिर्भर व्हावा यासाठी केलेला हा प्रयत्न। धन्यवाद।